नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला एक महत्वाच्या शासन निर्णयाकडे मी वळतो आहे. ब्रेकिंग न्यूज. दिवाळीची सुट्टीच्या संदर्भातला हा शासन निर्णयात काय बदल आहे त्याबाबत स्पष्टीकरण करणार आहेत. म्हणून ब्रेकिंग न्यूज, शाळांना दिवाळीची सुट्टी मध्ये सुधारणा, तसेच कर्मचाऱ्याचे वेतन दिनांक 5 नोव्हेंबर पूर्वीच. या संदर्भात अगोदर आपण एक व्हिडिओ सादर केलेला आहे, पण या व्हिडिओ मध्ये आणखी थोड्या वेगळ्या बाब पुढे आलेली आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या सुधारित वेळापत्रकानुसार जाहीर केल्या गेल्या आहेत, तसेच राज्य कर्मचाऱ्यांचा पगार 5 नोव्हेंबर पूर्वीच. हे महत्वाचं असल्यामुळं हा परत आपण स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. म्हणून आपण स्पष्टीकरण करत आहोत. शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुट्ट्याचा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे आणि ती अपडेट आपणास देण्यासाठी आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहोत. दिवाळींना किंवा शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर कशी झाली हे आपण पाहूया. राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी ही यापूर्वी 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होत्या, परंतु आता या सुट्ट्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागा अंतर्गत एक पत्र जारी झालं आहे आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा सादर केला आहे. त्या अंतर्गत शाळांना दिनांक 9 नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. तर एक विशेष नाविन्य या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणारे आश्रम शाळा, निवासी शाळा यांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला नसून, म्हणजेच आदिवासी शाळा आणि आश्रम शाळेतला पूर्वीचा जो वेळापत्रक आहे तोच कायम ठेवला आहे. यासाठी आपण हा व्हिडिओ परत घेतला आहे. म्हणून दिनांक 6 नोव्हेंबर 2023 म्हणजेच 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी कायम आहेत. म्हणजेच आदिवासी शाळेची सुट्टीत बदल झालेला नाही. ज्या सुरुवातीच्या वेळापत्रकात सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर, त्या आदिवासी आणि आश्रम शाळेच्या संदर्भात लागू आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. बदल हा इतर शाळेमध्ये केलेला आहे. तो 9 नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय आहे आणि कर्मचाऱ्यांना पगार दिवाळी सणापूर्वीच होणार हे विशेष असल्यामुळे आपण हा व्हिडिओ स्पष्टीकरणासाठी घेतला आहे. राज्यातील शिक्षण विभागा अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना पगार नियमित करण्यासाठी राज्य शासनाकडून नियमित दरमहा वेतन निधी अदा करण्यात येत आहे. तर माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच दिवाळीचे सण अग्रिम देयक दिवाळी सणापूर्वीच दिनांक 5 नोव्हेंबर पूर्वीच अदा करण्यात येणार आहेत. याकरिता कार्यालयाने आपले वेतन बिल हे ट्रेझरी मध्ये विहित नमुन्यामध्ये तपासून सादर करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणापूर्वीच दिवाळीचे वेतन आणि सण अग्रिम अदा करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्यामुळेच आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेला आहे की आश्रम शाळेच्या सुट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नसून इतर सर्व प्रकारच्या शाळेमध्ये निर्गमित झालेलं काल परवाचं जे शासन पत्रक आहे त्या शासन पत्रकाप्रमाणे सुट्टी राहील असं स्पष्टपणे नमूद केल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.